महाराष्ट्र विधानमंडळ अनुचित जमाती कल्याण समितीनं इगतपुरी तालुक्यातील मोंढेगाव इथं भेट देऊन कृषी विभागाच्या कृषी यंत्रकीकरण योजनेची पाहणी केली समितीचे सदस्य आमदार अनिल पाटील राजेश पाडवी रमेश पाटील यांनी याबाबत इगतपुरी कृषी विभागाच्या योजनांबाबत समाधान व्यक्त केलंय समितीच्या सदस्यांनी अनुदानावर वाटप करण्यात आलेला भात लावणी यंत्र काढणी यंत्र ट्रॅक्टर रोटावेटर यांची पाहणी करून लाभार्थी शेतकऱ्यांशी चर्चा केली शेतकऱ्यांना होत असलेल्या फायद्यामुळे शासनाच्या योजनांचे उद्देश सफल होत असल्याबाबत समितीनं तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांचं कौतुक केलंय यासह कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन करण्यात आलं यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे यांनी आमदारांना कृषी अवजारांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाविषयी सविस्तर माहिती दिली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासवळे सभापती सोमनाथ जोशी गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर संजय सूर्यवंशी मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते अनिल मुजगुडे रामा दिघे चंद्रशेखर अकोले किशोर भरते संजय पाटील कृषी सहाय्यक प्रियांका पांडुळे जयश्री कांगुर्डे वंदना शिंकाळे मोहिनी चावरा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोळी यावेळी या उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील पुरोहित इगतपुरी